रेडी स्टार्ट शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या वादविवाद स्पर्धेत एखाद्या विषयाच्या परस्परविरोधी भूमिका मांडण्याची पद्धत असते त्या वयात तो एक वैचारिक संस्कार असतो गेल्या काही वर्षात या संस्काराला हरताळ फासत फक्त एकच बाजू सांगायला दाखवायला आणि ऐकवायला हवी असा हट्ट सुरू झाल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांच्या नाट्य सादरीकरणावेळी गोंधळ झाला आणि त्यातून धक्काबुक्की अटकसत्र माफी दिलगिरी निलंबन असे पडसाद उमटत राहिले रामायणातील पात्रावर आधारित असे हे नाटक होते असे सांगितले जाते ते या विभागाच्या परीक्षेचा एक भाग होते ते सुरू असतानाच अभावीप आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ते बंद पाडून निषेध व्यक्त केला निषेधाचा हा प्रकार गेल्या काही काळात वाढत चालला असल्याने दिसून येते त्यामुळे समोरच्याचे म्हणणे ऐकून त्यावर प्रतिवाद करण्याची परंपरा ठप्प होते नाच नाटकाचे लेखन आणि त्यांचे सादरीकरण ही अभिव्यक्ती असते त्यामध्ये विचार भावना नाट्य यांचे मिश्रण असते असावे लागते विद्यार्थ्यांनी नाटक म्हणून जे काही सादर केले त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करण्यात काहीच गैर नाही हा विषय पोलिसात तक्रार करून पुढे नेता आला असता परंतु तसे करण्याची रीत आता कालबाह्य झालेली असावी कारण थेट गुंडागर्दी करून आरडाओरडा करून प्रसंगी हाणामारी करून अभिव्यक्त होण्यासच विरोध म्हणण्याची पद्धत अधिक रूढ होत चालली आहे प्यारा घाशीराम कोतवाल या विजय तेंडुलकरांच्या नाटकाला विरोध झाला सखाराम बाइंडर सारख्या नाटकावरही असलील भडकपणाचा आरोप करत विरोधाची राळ उडवली गेली हे जसे चुकीचे तसेच मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाला कडाडून विरोध करत त्याचे प्रयोग बंद पाडण्याचा प्रकारही चुकीचाच आपला विचार मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने सगळ्यांनाच दिले आहे त्यामुळे या अभिव्यक्तीला विरोध लोकशाहीच्या मार्गाने केला गेला पाहिजे कारण कोणताही समाज एकच विचार पुढे घेऊन जात नसतो लोकशाहीमध्ये साधक बाधक चर्चेला अधिक महत्त्व असते ललित कला केंद्राच्या परीक्षार्थी नाटकाबाबत असे काही घडलेले नाही गेल्या पाच दशकांत समाजाच्या वैचारिकतेमध्ये कोणत्या पातळीवर जराही बदल घडून आला नाही असा याचा अर्थ घ्यायचा का तसे असेल तर म्हणजे इतक्या वर्षात समाजात काहीच बदल झाला नसेल तर मांडणाऱ्यांनीही आपले म्हणणे आणखी सूचक आणखी प्रतिकात्मक मार्गाने मांडायला हवे का या मुद्द्याचाही विचार व्हायला हवा प्यारा स्टॉप